आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये सीताफळ बासुंदी बनवणार आहे. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनवून तयार होते. सीताफळ पण खूप भरपूर मार्केटमध्ये आले, तर चला तर आपण मग सीताफळ बासुंदीची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी अर्धा लिटर दूध घेतले, फुल फॅट क्रीम दूध आहे. एका पातेल्यात ओतून आपल्याला उकळ काढून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता एक उकळ आली आणि जे साईडला मलाई असते ना ती आपण स्पूननी अशीच काढत राहायची की ही मलाई ह्या दुधात मिक्स करत जायची की घट्ट असं दूध होण्यास मदत होईल. पूर्ण असं काढत जायचं आहे. आणखीन थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं घट्ट झालं पाहिजे की खूप छान अशी बासुंदी तयार होणार आहे. मी दोन सीताफळ घेतलेत आणि हे आपण असं ओपन करून घ्यायचे आणि हे आपण ना स्पूननी असं सर्व काढून घ्यायचे. हाताने काढलं की हात पण खराब होतात, ते टाळण्यासाठी मी ते असं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी ह्याचे बिया कशा काढायचे दाखवते. सर्व असं करून घ्यायचे आपण ह्याच्यामध्ये काढून आणि स्पूनने असं प्रेस करत जायचे की आपले हात पण खराब नाही होणार आणि सहजपणे बघा कशा बिया आपणच निघत आहेत. असंच प्रेस करत गेलं की पल वेगळा होईल आणि बी वेगळी होईल त्याची. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. नवरात्रीसुद्धा जवळ आली आता आणि दूध एक साईडला आपण बघत राहूया. एक साईडने आपण दूध पण असं मिक्स करत राहायचं, मलाई काढून दुधामध्ये मिक्स करूया. आता तुम्ही बघू शकता मी सर्व बिया काढून घेतल्या आणि पल कसा वेगळा झाला आहे की किती झटपट असं मी हे बिया काढून वेगळं केलेलं आहे. आणि दूध पण आपलं बऱ्या प्रमाणात आटलं आहे. आता जो सीताफळचा पल्प आपण काढून घेतलेला ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. जर तुम्हाला आणखीन बारीक करून घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं अजून मॅश करू शकता. पण ह्या पद्धतीने टाकली की खूप छान आणि टेस्टी ही सीताफळची बासुंदी तयार होते. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं, सतत असल्यास आपल्याला मिक्स करत राहायचे. आता आपल्याला साखर मिक्स करायची ह्याच्यामध्ये. ते एक पाव कप मी साखर घेतली आहे. तर साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण सीताफळ पण गोड आहे. हे आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं. एक पाव चमचा ह्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकणार आहे. वेलची पूडच्या ऐवजी तुम्हाला व्हॅनिला एसेन्स जर टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता मी हे सुका मेवा घेतले, काजू बदाम आणि चारोळी घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. कधी कधी काय होतं, लहान मुलं फळं किंवा ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी खूप म्हणजे हो ना करतात. तर ह्या प्रकारे तुम्ही किसून टाका आणि फळं ह्याप्रमाणे तुम्ही बासुंदी बनवून द्याल तर कोणालाही कळणार नाही कसली बासुंदी तुम्ही केली आणि सहजपणे खाऊ शकतात, खूप आवडीने खातील. साईडची जी मलाई असते आपल्याला ह्याचप्रमाणे काढून घ्यायची आहे आणि बासुंदीमध्ये मिक्स करत जायची की घट्टसर अशी बासुंदी बनवून तयार होणार. बासुंदी बनवून तयार झाली. आपण गॅस बंद करून झाकण बंद करून ठेवूया आणि थंड करून घेऊया. बासुंदी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि मी फ्रीजमध्ये एक 2 तास ठेवली होती. खूप छान अशी थंड बनवून तयार झाली. आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. मी काढून घेते एका बाउलमध्ये. तुम्ही बघू शकता किती घट्ट अशी ही बासुंदी बनवून तयार झाली. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी झाली. आता नवरात्रीसुद्धा जवळ आली आहे आणि घटस्थापना होणार आहे. तर गुळाचा पदार्थ काहीतरी नैवेद्यासाठी करायचा असेल तर तुम्ही ही सीताफळ बासुंदी नक्की करून पहा. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.